चहासोबत काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खायची इच्छा झाली तर बनवा ही झटपट मठरीची रेसिपी. अगदी मस्त खुसखुशीत खमंग ही बनून तयार होते आणि तीही 10 ते 15 दिवस आरामात टिकते. प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा छोट्या मोठ्या जर स्नॅक्सला जर तुम्हाला बनवायचं असेल तर झटपटही तयार होते अशी मस्तपैकी कुरकुरीत आणि खमंग अशी मठरीची रेसिपी किंवा पुरीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला फटाफट रेसिपी बघूया. आता कोणताही तुम्ही मापाला पेला किंवा वाटी घ्या. त्या पेल्याच्या मापाचं इथे मी 3 वाटी मैदा टाकत आहे. तुम्ही कोणतंही तुमच्याकडे जे मेजरमेंट असेल तो घेऊ शकता, कोणतीही वाटी किंवा पेला घेऊ शकता, पण त्याच पेल्याच्या मापाने असं मी 3 वाटी मैदा टाकलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी थोडंफार कमीच ठेवा, अगदी आपण नेहमी टाकतो त्यापेक्षा हलकंसं कमी. त्यानंतर 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप अगदी रूम टेम्परेचरवालं तूप आहे, एकदम असं वितळलेलंही नाही आहे किंवा पातळही नाही आहे, रूम टेम्परेचरला साधं बाहेर ठेवलेलं 3 ते 4 चमचे तूप टाकलेलं आहे. आता ह्या मैदा आणि तूप आहे ना, छान आपण हातानेच कुस्करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं असं थोडं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि असं छान त्याच्या ना मूठ बनली पाहिजे, इतकं आपलं मैदा जे आहे ना सरसरीत बनलं पाहिजे. बघू शकता छान अशी मूठ बनते आणि पटकन असं कुस्करत आहे सुद्धा, म्हणजे ह्याच पद्धतीचा आपल्याला मैदा तयार करायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीचा अगदी थोडाफार कडवटपणा येऊ शकतो, जर जास्त कडू नको असेल तर 1 चमचा कसुरी मेथी. त्यानंतर 1 चमचा तीळ आणि 2 चमचे ओवा टाकलेला आहे. ओवा चांगला हाताने कुस्करून टाकायचा आहे म्हणजे फ्लेवर खूप छान उतरतो त्यात. आता कसुरी मेथीच्या जागी तुम्ही ताजी मेथीसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर 1 छोटासा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा टाकायचा आहे आणि हे सगळं सुके जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. अगदी थोडंसंच हलक्या हाताने 2 मिनटं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं पुरीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे, अगदी पातळही नाही की घट्टही नाही, एकदम मऊसर असं पीठ ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. तोवर आपण दुसरी तयारी करूया. इथे असंच नॉर्मल रूम टेम्परेचरवालं तूप आहे. 3 ते 4 चमचे इथे मी रूम टेम्परेचरचं तूप घेतलं आहे. त्याचबरोबर त्याच्यात मी टाकते आहे 3 ते 4 चमचे मैदा टाकलेला आहे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत. अजिबात काही करायचं नाही आहे. 2 मिनटं छान एकाच डायरेक्शनला आपण मिक्स करत राहिलो ना की छान त्याची स्मूद अशी पेस्ट बनते, जसं की वितळलेलं बटर आपलं असतो ना तशा कन्सिस्टन्सीचं ही पेस्ट बनून तयार होते. बघू शकता एकदम क्रीमी आपली पेस्ट बनलेली आहे. छान त्याला मिक्स करायचं आहे म्हणजे गुठळ्या पडता कामा नये, असं छान स्मूथ पेस्ट आपली तयार झाली पाहिजे. आता ही पेस्ट आपण साईडला ठेवूया आणि मळलेलं जे पीठ आहे आपलं ते पुन्हा 2 मिनटं जरा मळायचं आहे परत. 10 ते 15 मिनटं छान त्याला रेस्ट करायला साईडला ठेवलं होतं. आता 2 मिनटं चांगलं मळायचं आहे आणि एक साधारण चपातीच्या आकाराचं किंवा जेवढ्या तुम्ही चपात्या लाटता त्या आकाराचं गोळा आपण तयार करून घेणार आहोत. आता एक एक गोळा घेऊन अंदाजेची चपाती आपली लाटून घ्यायची आहे. जेवढं पातळ होईल तेवढं पातळ करायचं आहे, अतिही पातळ नाही करायचं. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम जाडही नाही की पातळही नाही अशा आपल्या सगळ्या चपात्या ज्या आहेत बनून तयार केलेल्या आहेत मी. आता अंदाजे माझ्या 3 वाटी मैद्याच्या 9 चपात्या बनलेल्या आहेत. आता एक एक चपाती आपण पसरवायची आहे. त्यावर जी ही आपण पेस्ट बनवली आहे मैदा आणि तुपाची, ही पेस्ट आपण लावायची आहे त्यावर आणि छान सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. आता इथे माझ्या 9 चपात्या बनल्यात म्हणून 3-3 चपात्यांच्या सेक्शनमध्ये मी हे डिवाइड करणार आहे. तूप लावलं त्यावर पुन्हा आता मी चपाती ठेवलेली आहे आणि पुन्हा तुपाची पेस्ट आपण लावायची आहे आणि पुन्हा 3री चपाती. अशा 3 चपात्यांचं मी रोल तयार करणार आहे. आता ह्याला छान वरून थोडंसं दाबायचं आहे आणि छान घट्टसर असा रोल बनवायचा आहे. बघू शकता आतल्या बाजूला थोडंसं दाबायचं आहे आणि रोल तयार करायचा आहे. वरून छान थोडंसं रोल करून घ्यायचं आहे म्हणजे छान ते स्मूद होतं, चिकटतं. आता हे असंच आपण सगळ्या चपात्या ज्या आहेत लाटून घेणार आहोत. चपाती, त्यावर तुपाची पेस्ट, पुन्हा 1 चपाती, पुन्हा तुपाची पेस्ट,
आणि पुन्हा एक चपाती असं करून छान रोल करायचं आहे आणि वरून त्याला पुन्हा रोल करून छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं सेट होतं. असं 3 रोल माझे तयार झालेले आहेत 9 चपात्यांचे. आता हे रोल तुम्ही थोडा वेळ सेट करायला फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे तूप छान थंड झालं की गोठलं जाईल ते, मग तुम्हाला कट करायला आरामात कट होतात. आता इथे मी डायरेक्ट कट करते. आता अंदाजे 1-1 1/2 इंचाचा आपण तुकडे कापून घेणार आहोत. जसं तुम्हाला पुऱ्या छोट्या मोठ्या करायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही कट्स मारू शकता. बघू शकता छान असे लेयर जे आहेत ना सुटलेले आहेत. आता हेच आपण तेलात नंतर तळू ना, तेव्हा मस्त असे लेयर्स पसरले जातील. सगळे लेयर्स छान असे सुटलेले आहेत. आता असेच आपण सगळे जे आहेत कट करून घेणार आहोत. अंदाजे तुमच्या अंदाजाने छोटे मोठे तुम्ही रोल करू शकता. आता हे सगळे छान अशा रोल आपण तयार केलेले आहेत. आता थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे किंवा असंच जरी दाबलं तरी होतं. हलकंसं पातळ आपण हे लाटून घेणार आहोत. एकदम जाडही थर ठेवू नका, पण हलक्या हाताने थोडंसं सुकं पीठ टाकून आपण पुरी लाटून घेणार आहोत. अगदीच जाड ठेवलात तर मधून ते कच्चं राहील आणि शेकलं जाणार नाही, म्हणून सगळीकडून छान इव्हनली आपण लाटून घेणार आहोत. अंदाजे छोट्या छोट्या पुऱ्या असतात त्या आकाराच्या, किंवा तुम्हाला जो जो आकार आवडेल त्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. असा जर कॉर्नर निघाला असेल तर छान आतमध्ये त्याला सेट करायचं आहे, दाबायचं आहे. आता आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून तयार झालेल्या आहेत. तेल मध्यम आचेवर गरम करायचं आहे आणि 1-1 पुरी जी आहे आपण सोडायची आहे. तुमच्या कढईत मावतील तितक्या पुऱ्या तुम्ही त्यात सोडा, 3-4 आरामात पुऱ्या सोडा. एका साईडनी छान गोल्डन झाल्या की दुसऱ्या साईडनी पलटून मस्त असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत त्याला शिजवून घ्या, फ्राय करून घ्या. बघू शकता मस्त लेयर जे आहेत ना खुलतात आत तेलात टाकल्यावर. म्हणून जर का कॉर्नर वगैरे बाहेर निघालं असेल ते आतमध्ये दाबून टक करून घ्या, म्हणजे तेलात टाकल्यावर तुमची पुरी सुटणार नाही, खुलणार नाही ती. असं सगळीकडून छान अलटी पलटी करून मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे पुऱ्यांना. बघू शकता छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि असेच आता आपल्या सगळ्या पुऱ्या तयार करायच्या आहेत. साधारण ते 20-25 पुऱ्या आपल्या तयार होतात 3 वाटी मैद्यामध्ये. आता ज्या आकाराच्या तुम्ही पुऱ्या कराल त्यावर डिपेंड आहे. मी थोडं मध्यम आकाराच्या पुऱ्या तयार केल्यात. अगदी तुम्ही छोट्या छोट्या केलात ना तर 30-35 तर आरामातच बनतील आणि मस्त प्रवासात असे खुशखुशीत आणि खमंग आपल्या पुऱ्या बनून तयार आहेत. 10-15 दिवस एअरटाईट डब्यात ठेवा तुम्ही आणि छान असं एन्जॉय करा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा.